हे चर्नेविव शहर आहे. राजधानी कीवच्या उत्तरेला 130 किलोमीटरवर असलेल्या या शहरात युद्धाचं हे रूप बघा. ही रहिवासी वसाहत आहे. ही आणखी एक. रशियाच्या सैन्यानं सिरिया आणि चेचन्यामधल्या हल्ल्यातही शहरांची अशीच अवस्था केली होती. सैन्याच्या कमांडरकडे सगळी नोंद आहे. या हल्ल्यात चर्निहिवचे 22 नागरिक मरण पावले. गव्हर्नरनी आम्हाला सांगितलं, हल्ल्यात 2 शाळाही जमीनदोस्त झाल्या. व्लादिमीर पुतीन यांची रशियन वसाहतवादाची आकांक्षा लपून राहिलेली नाही. युक्रेनच्या म्हणण्यानुसार रशिया कुठलाही विचार न करता शहरांवर हल्ले करतोय. बोरोडियांका शहराची लोकसंख्या तर 12,500 आहे. इथलं युद्धही आता संहारक होत चाललंय. युक्रेनच्या दक्षिणेला असा संहार सुरू आहे. मेरिओपोल या बंदराच्या शहरावरही बॉम्ब पडतायत. पण युक्रेन पडलं तर पाठोपाठ लॅटविया, लिथुआनिया आणि इस्टोनिया हे ते घशात घालतील. नंतर मोल्डोवा, जॉर्जिया, पोलंड आणि त्यांची महत्वाकांक्षा अशीच वाढत जाईल. रशियन सैन्य लवकरच बर्लिन भिंतीपर्यंत पोहोचेल. हे तुम्ही माझं ऐका. रशियन आगेकूच करतायत तसं युक्रेनमध्ये मानवतेचं संकट निर्माण होतंय. मेरिओपोलमध्ये वीज कधीच बंद पडली आहे. खेरसन शहरात तर युक्रेनचा प्रतिकारही मोडीत निघाला. रशियाने रणगाड्यांच्या जोरावर हे शहर काबीज केलंय. पण सगळ्यांचं लक्ष कीववर आहे. काल रात्रभर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात रेल्वे स्टेशन उद्ध्वस्त झालंय. रशियाच्या क्रूज मिसाईलने स्टेशनच्या इमारतीचा वेध घेतला. किती जण जखमी झाले याचा अंदाज अजूनही नाही. राजधानी कीव सोडून जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. रेल्वे स्टेशन बाहेर या लोकांनी आपल्या गाड्या अक्षरशः सोडून दिल्या आहेत. शहर अगदी ओस पडलंय. एखाद दुसरे लोक इथे बर्फात बाहेर पडतायत. पण युद्धाची भीषणता इथे जागोजागी जाणवते. इथं आम्ही आलो तेव्हा प्रत्येक चौकीवर आमची तपासणी झाली. त्यांना आमची कागदपत्र तपासायची होती. आम्ही शूटिंग तर करत नाही ना याचीही त्यांना खात्री करून घ्यायची होती. इतकी खबरदारी ते का घेत आहेत हे या चित्रातून तुम्हाला दिसेल. रशियाचा एक मोठा फौजफाटा कीवच्या दिशेनं येतोय. ते वाट बघतायत अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या एका इशाऱ्याची.